हे गाइस, दिस इज प्रणय फ्रॉम प्रॉम व्लॉग्स। एंड अभी तक आपने इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो पहले सब्सक्राइब कर ले एंड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आइकॉन फॉर द नोटिफिकेशन। तुम्ही बघू शकता धनगरवाड्याच्या पायथ्याशी आम्ही आलो आहे, तरी पण सिनेरी तुमची पाठीमागे बघू शकता छान आहे। ए माझा भाऊ, तर आम्ही एक छोटी पिकनिक आमच्याच गावातली, म्हणजे आमच्या गावाच्या बाहेरच आहे, धनगरवाडा लांब आहे, अर्धा तास वगैरे लागतो। की इकडे जो तुम्हाला धरणाचा सीन दाखवलेला तो इकडे या साईडला आहे, बघू शकता या साईडला धरण आहे। जाम धमाल करतो आहे, कॅमेराची बॅटरी लो आहे, ओके तिकडे जाऊन कोणाचं चार्जर भेटतं का? चला बाय। तर अशा प्रकारे आमची फुल ऑन मस्ती चाललेली आहे आणि आम्ही दोघं बाईकवरनं चाललो आहे, कारण बाईकची मजा काय वेगळीच आहे ना राव। काय बोलतो सरिता, एक नंबर। चला 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 निघूया, चला चला। हे बघा माझे आजोबा, खूप मस्ती खूप मस्ती खूप मस्ती। आता फोटो काढायचे, थांबा थांबा। पाऊस रिमझिम पडतोय आणखीन, आणि हे जे दिसत आहे हे जे वरती ते, आता मला काकांनी इथे आल्यावर दाखवलं की हा हे आपलं आपलं आहे, त्यामुळे इथे कधी आपण येऊन काही म्हणजे बंगलो बांधायचा झाला किंवा रो हाऊस वगैरे बांधायचं झालं तर आपण बांधू शकतो। काय वाटून ठेवलंय, चला जाऊया आणखीन वरती। हे बघा वस्ती चालली, आता एका अशा पॉईंटला पोहोचलोय जिकडे पवन चक्के आहेत। सो माझे काका स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे
त्यांना ह्याबद्दलचं खूप जास्त नॉलेज आहे. सो आपण त्यांच्याकडनं जरा नॉलेज घेऊया. आणखीन तुम्ही बघू शकता, थांबा दाखवतो, पवनचक्की दाखवतो तुम्हाला. हे बघा. हां तर काका, काय पवनचक्क्यांचं इथलं काय आहे? गुढी पाचगणीचं पटरण होतं शिराळा तालुक्यातल्या पश्चिम भागातलं. साताऱ्यानंतरचं दोन नंबर लागतो पवनचक्कीच्या बाबतीत. तिथे गुढी पाचगणी, गुढी पाचगणीच्या या पठारावर जवळजवळ 91 ते 92 पवनचक्क्या इथं आज कार्यरत आहेत. एका पवनचक्कीच्या किमान 2 मेगावॅट अशा पद्धतीची वीज निर्मिती क्षमता आहे. झालेली वीज निर्मिती काले या ठिकाणी संकलित केली जाते आणि तिथून स्मॉल स्केल इंडस्ट्री वगैरे आहेत शहरी. हां, शहरी विभागात केली जाते. म्हणजे ही वीज निर्मिती आहे ती मोस्ट ऑफ शहरी विभागात वगैरे कामाला येते. शहरी विभागात जे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांना ती दिली जाते आणि त्यातून एक नॅशनल प्रॉपर्टी म्हणून वापरली जाते. तर बघितलं मित्रांनो की कसं आहे, आपण जी वीज वापरतो ती पूर्णपणे नाही म्हणता येणार, पण मोस्ट ऑफ गावाकडून येते पवनचक्कीचा अशा प्रकारे आपण यूज करतो तर खूप छान वाटतं. म्हणजे नैसर्गिक ह्याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने मुंबईच्या सारख्या ठिकाणी करतो. आणखीन माझ्या काकांनी खूप चांगली माहिती दिल्याबद्दल त्यांना थँक्यू. आणखीन भारी वाटतं, म्हणजे सीन पण इथले असे आहेत ना, म्हणा किती डोंगर मस्त एकदम. आणि माझी आई जी लपते माझ्यापासून. चला आणखीन घ्या घ्या भाऊ भाऊ, हे बघा भाऊ. आणि हे माझे आजोबा, त्यांचं एज 76 आहे. बोला आता 76 एज 77 माझ्या आजोबांचं वय आहे. काय ना एकदम तरुण, एकदम चिर तरुण आहे. कारण नियमितपणे योगा, खाण्यावरती कंट्रोल महत्त्वाचं, जे माझं नाही होत पण माझ्या आजोबांनी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. भारी आहे ना. चला आता धनगरवाडा पण बघायचा आपल्याला, बघूया आणखीन वर जाऊया. मी स्वर्गामध्ये आल्यासारखी फिलिंग यायला लागली आहे मला. काय चाललंय? गावठी कोंबडी, गावठी कोंबडी चपात्या.
मित्रांनो हे प्रेम गाय आणि वासरांबद्दल. हा जो पोशाख आहे तो पावसापासून वाचवण्यासाठी आहे. धनगर वाड्यातला स्पेशल पोशाख आहे. जनावर फिरून आलेले आहेत पावसातून. आणखीन हा जो पोशाख बघताय तो तुम्ही तो पावसापासून वाचवण्यासाठी आहे. आणि ह्यामध्ये पाणी अजिबात राहत नाही. हे जरी कपड्याचं वाटत असलं घुंगड हे लोकरी पासून बनवले. मेंढराचे आहे ना, मेंढराचे केस, मेंढराच्या केसापासून बनवले असतात. त्यामुळे यामध्ये घोंगड म्हणतात. घोंगड पाणी पाणी अजिबात राहत नाही ना यात. तरी पण आणि याच्यातच हे घोंगड पूर्ण अंगावर घेऊन अख्ख्या पावसात असतो. पाणी पावसात पाणी पाणी आत नाही जात. अजिबात राहत येत नाही. तर हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो याच. ही जी बघू शकता ही धनगरवाड्यातली शाळा आहे. एकदम छोटीशी एकदम गोड अशी शाळा आहे. इथे लिहिलेलं सुद्धा आहे. ही आपली मस्त अशी छोटीशी शाळा. दऱ्याकापर्यात डोंगरात दऱ्याकापर्यात डोंगरात. आणखीन भवितव्य पोरांचं लहान मुलांचं भवितव्य या शाळेत घडतं खरंच. पाडे मग कशा लिहिले पाडे बघू शकता तुम्ही. इथे भिंतींवरती त्यांनी पाडे लिहिले. नंबर पाडले कॉलम वरती पाडे लिहिले. खूप छान खूप छान वाद्य लिहिलं. प्राचीन कालीन वाद्य इंग्लिश इथपर्यंत पोहोचलंय. क्षेत्रफळ महाराष्ट्राचं 3,00,000 जिल्हे चुकलंय. इथं 358 तालुका. मित्रांनो बघू शकता पूर्णपणे इथे ढग दाटून आलेले आहेत. त्यामुळे काहीच दिसत नाही. आणि इथेही लोक राहतात. स्वर्गात राहण्यासारखंच आहे ना रे. चला दाखवतो तुम्हाला आणखीन काय काय. निखळ निसर्ग हा आहे. निखळ निसर्ग काहीच दिसत नाही. पण इथे खूप डोंगर दऱ्या आहेत. आणखीन हा बघा याची हालत जी आता झालेली आहे थंडीमुळे. रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. आणि इथं अरे या इकडे या साईडला खूप ढग आहेत. खूप छान हा खूप छान खरंच. हे बघा इकडे पोरं क्रिकेट खेळतात पण दिसणार नाही तुम्हाला. या काही तरी माझ्या गावाला खरंच या. खूप मजा येत. मित्रांनो या धनगरवाड्यामध्ये ही मुलं क्रिकेट खेळत आहेत. पण आता यांना ह्या धुक्यांमध्ये काय यांना बॉल दिसत नाही बॅट दिसत नाही तरी सुद्धा अंदाजे एकदम मजा करतात ती लोक. आणखीन काय धनगरवाड्याची माहिती. माहिती धनगरवाड्याची म्हणजे काय डोंगर पटरा शेती नाही असं. शेतीचे अडचणी आहेत. शेती जनावर गहू किंवा डुकर इतरात करतात. वाघ मग या परिसरात नाही. तिथं आता रस्ते थोडेफार झालेत. शिक्षण शिराळा व सांगली जे लास्ट ऑफ धनगरवाडा असलेल्या हे लोकांच्या शेतीसाठी अडचणी अडता हडतूळ होतात. तिथे जनावर येतात. जनावर त्रास करतात. वन विभाग लक्ष देत नाही. वन विभाग लक्ष देत नाही. इथे म्हणजे जंगली जनावर वगैरे त्यापासून खूप यांच्या पाळीव प्राण्यांना माणसांना शेतीमध्ये येणारे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला खूप त्रास आहे नुकसान आहे. पण जाणून बजून वन विभाग त्याकडे दुरुस्त करतो. अच्छा. कारण ह्या माणसांचं जीवन सह्याद्रीच्या कडे कपारी जगताना अगदी तारेवरची कसरत त्यांना जगावं लागतं. आणि इथं तरी सुद्धा इथला जो चाकरमान्य वर्ग आहे तो इथला ह्या डोंगर कपाड्यातून मुंबईसारख्या शहरात पुण्यामध्ये कुठे कराडमध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी जातात. उदरनिर्वाह करतात. आणि पावसाळ्यात एकच पीक तिथे घेतलं जातं. पीक नाहीच म्हणलं तरी म्हणजे 10 वर्ष झाले पिकाचं नावच नाही. अच्छा. तर वन विभागाने इथे लक्ष देणं महत्वाचं. महत्वाचं बघू शकता मित्रांनो इथे सरकारला काय जर सांगायचं झालं तर काय सांगाल. सरकारच्या म्हणजे ह्या लोकांची सुविधाच कुठली नाही ना. म्हणजे सरकार डोंगरात राहणाऱ्या माणूसच म्हणत नाही. अच्छा. त्यामुळे असलं हे डांबिक सरकार आहे ते काय लक्ष देणार. बरोबर आहे बरोबर आहे.
तर सरकारने मतापुरतं सरकार असतं, पाच वर्षाने एकदा येतात, त्यांच्या परत लक्ष देत नाही, मत घेतात आणि निघून जातात. हाय त्या मार्गावर त्या मार्गावर राहतात. बरोबर आहे, बरोबर आहे. सुधारणा होतच नाही. म्हणजे आता ह्या जिमडी झाल्या तर सातबारा उतारायला लागल्या. फॉरेस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी फॉरेस्ट खात्याने हे तर अडवलं. म्हणजे सातबारा उतारायला लागून सगळं फायदा नाही झाला ना. फॉरेस्ट खात्याच्या नावी राहिले. त्यांच्या जमिनी असताना सुद्धा वन विभाग त्यांना येऊ देत नाही, येऊन देत नाही फॉरेस्ट खाते. तर इतकी बिकट परिस्थिती आहे सध्या इथली. महिने जगायचं कस? बरोबर आहे. जीवनाचे जगण्याचे मोठे अवघड आहे. म्हणजे लास्ट सांगली जिल्ह्याचा लास्ट स्टॉप म्हणून सातारा जिल्ह्यात नसून आणि इथून इकडे पाण्यानं वाटेच चाललंय ना. हे सांगली जिल्ह्याचं शेवटचं डोकं. अच्छा. आणि इथून कुठे सातारा जिल्हा पाणी लागलं? हो, 1 किलोमीटरच्या अंतर. ह्याना पाणी तिकडून येतो. अच्छा. म्हणजे आम्हाला ह्याना पाणी देणार नाही सातारावाले. पाणी पुणे हातीत होत, त्यांना पैसे दाबून शिने शिरडा करून घेतलं पाणी निवेच्या लोकांनी. तर मित्रांनो बघू शकता की खूप बिकट परिस्थिती आहे. ठीक आहे, वातावरण वगैरे छान आहे. इथे प्रेक्षणीय स्थळ सुद्धा बनू शकतं. महाबळेश्वरला लाजवेल अशी ही जागा आहे. तर पण इथल्या म्हणजे शेतकऱ्यांना माणसांचं जीवन सुरक्षित नाहीये. बिकॉज इकडे कसे जंगली जनावर वगैरे फिरत असतात, ह्यांची जे पाळीव प्राणी आहेत ते जनावरं खातात. पण त्यांना शेती जर शेती करायला गेले तर शेतीचे इथे ती जंगली जनावर येऊन खातात. तर इतकी बिकट परिस्थिती असल्यामुळे ह्यांचं जीवन जे ते सध्या विस्कळीत आहे, त्यामुळे वनविभागाने लक्ष द्यायला हवं. सरकारने इथे म्हणजे सरकारने येऊन म्हणजे ह्यांना माणूस समजावं, आणखीन ह्यांच्यावरती म्हणजे ऍक्शन्स घ्यावे. त्यामुळे प्लीज मी सुद्धा रिक्वेस्ट करतो, जर तुम्ही हे बघत असाल तर नक्की शेअर करा मित्रांनो. आणखीन खूप आणखीन या काहीतरी माझ्या गावाला सुद्धा या. तुम्हाला दाखवतो इथली सुंदरता. तर मित्रांनो मराठीमध्ये ब्लॉग करायला खूपच आनंद होतोय. आणखीन पण खरं म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर इथली खूप मागासलेली परिस्थिती आहे. बिकॉज ह्यांची म्हणजे शेती करताना सुद्धा धोका आहे, इथल्या जनावरांना म्हणजे पाळीव जनावरांना सुद्धा धोका आहे. तर इथे वनविभागाने लक्ष देणं फार महत्वाचं आहे. तर मित्रांनो जर व्हिडिओ बघत असाल तर हा नक्की शेअर करा. हा वनविभागापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बिकॉज आय एम नॉट अ न्यूज रिपोर्टर, बट मी इथल्या माणसांसाठी काहीतरी करू इच्छितो. तर मित्रांनो करा, नक्की नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आणखीन कसा वाटला तोही सांगा. बाय द वे हा धनगरवाड्याचा ब्लॉग इथेच संपतोय. तर मित्रांनो टाटा, बाय बाय, अँड शेअर करा नक्की. चला मित्रांनो मग धनगरवाड्यावरचे जरा फोटो बघूया.